कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. रोबोट मोड बस. बाई काकू, काय सुंदर रो बसून आणली बाई तुमच्या पोरानं, किती भारी आहे. तुमच्या पेक्षा कमीच भारी आहे. उचलून बघताय का कशाला आल्याला नजर लावताय तिला. दादा तू असताना कशी लागल तिला नजर. काय उलटी. नाही म्हणजे तू तिला वाचवशील ना वाईट नजरेपासून. बरोबर आहे. पण दादा बहिणीला बघून खूप आनंद झालाय. मग आजपासून मी हिला नणंद नाही आनंद म्हणणार. अरे डिक्टो माणसावानी बोलतीय. नाही पण हिचा आवाज असा हांड्यात तोंड घालून बोलल्यासारखा कसा येतो. अहो तसाच आहे रोबो आहे ना. मामंजी तुमचा आवाज पण हंड्यात तोंड घालून बोलण्या वाणी करून दाखवते. इथे या आणा बाचकळपणा. ओ काकू जरा नवीन सुनबाई घरात आली, नवीन वस्तू घरात आली, जरा ओवाळत की नाही तिले. तुझ्या आईच्या वयाची आहे, मला काय शिकवते ओ आई सगळं मला माहिती आहे. अरे वस्तू काय ग, वस्तू काय ग. आली माझी सुंदारी ग बाई. म्युझिक मोड ऑफ, म्युझिक मोड ऑफ. नॉर्मल मोड झालं. एवढं नॉर्मल नाही. रोबोट मोड बस. आता सुनबाई आता एक उखाणा होऊन जाऊ दे. उखाणा 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 उखाणा. नॉर्मल मोड. रोबोट रोबोट मोड. हा उखाणा घेते ऐका. हजार टीबीची हार्ड डिस्क माझी, फॉरेनचे पार्ट केले माझ्यात फिट. हजार टीबीची हार्ड डिस्क माझी, फॉरेनचे पार्ट केले माझ्यात फिट. रुपेश ढोलम आल्याने माझ्या आयुष्यात झालंय शॉर्ट सर्किट. काय बोलतेस तू रोबो? काय 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 नाव हिच? रोबो. हा म्हणजे तुम्ही दोघ म्हणजे रोबोने बना दी जोडी असंच म्हणायचं ना. शी वाईट पंच. दादा एवढी सुंदर रोबोटिक बायको तुला मिळाली कुठे आणि तू कसं लग्न केलं तिच्याशी? त्याच काय झालं, मी आयटीआयची परीक्षा देत होतो का नाही, तिथं दोन रोबोट परीक्षा घ्यायला होती, त्यातली एक रोबो ही होती. आणि तुम्हाला तर माझी हुशारी तर माहितीच आहे. हा मी पेपर सोडवताना हिनं माझा पेपर बघितला, तिथंच हिला माझी हुशारी कळली. ही माझ्या प्रेमात पडली. मग म्हटलं आता काय करावं बुवा, लग्न करावं. मग केलं लग्न. झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.